जुर्म को जो ना रोके वो शामिल है जुर्म में, जुर्म को जो ना रोके वो शामिल है जुर्म में, और कातिल को जो ना टोके वो कातिल के साथ। और इसीलिए अभिव्यक्ति का कोई भी माध्यम हो, चाहे फिर वो नाट्य हो या फिर चित्रकला हो या संगीत हो या कविता हो, कथा हो, कादंबरी हो, जो अपने समय के बारे में नहीं कहता वो अप्रासंगिक है। और इसीलिए आज का जो माहौल है भित्ता परस्ती का, उसको काउंटर करने के लिए जो मुस्लिम मराठी साहित्य संस्कृति मंडल की तरफ से ये 3 दिवसीय कार्यशाला जो कि सृजनशीलता को बढ़ावा देने वाली थी वो ली गई। इसके लिए मैं हमारे मित्र डॉक्टर इकबाल मिन्ने सर, जिनका तहे दिल से मैं शुक्रगुजार करता हूँ। और आज प्रोग्राम आपका जो समारोह के प्रोग्राम चालू है, तो डॉक्टर सुभाष माने जी, इसी तरह अब्दुद्दीन मोहम्मद साहब, हमारे मित्र अनवर जावेद साहब, उसी तरह कार्यक्रम का संचालन करने वाले हमारे आनंद भौरे जी, खालिद भाई, नौशाद भाई, असलम भाई, मोहसिन भाई, और हमारे रंजीत भेंट के प्राण में जिनको कहता हूँ हमारे बिल्कुल मुन्ना शेख साहब बिल्कुल लगे हुए हैं, और इतना ड्यूरेशन कभी लोगों में पाया जाता है। तो मैं सबसे पहले ये कहूँगा कि ये सम्मेलन की सबसे बड़ी उपलब्धि कोई होंगी तो मैं कहूँगा कि असलम शेख साहब और आसिफ अंसारी साहब से मुलाकात, क्योंकि वो एक साथ ड्रामा और फिल्म शॉर्ट फिल्म बना रहे हैं। और मैं कहता हूँ कि ये जो विजुअल माध्यम होता है ये सबसे ज़्यादा इम्पैक्ट करने वाला माध्यम होता है, और इससे परिवर्तन बहुत जल्द मतलब आसान तरीके से और बहुत ही जल्दी हो सकता है, मतलब बहुत कारगर रहेगी। तो इसे मिलना ये सबसे बड़ी उपलब्धि रही ये सम्मेलन की। तो मैं ये दूसरी बात ये कहना चाहूँगा कि हम जब सांस्कृतिक मंडल कह रहे हैं तो संस्कृति में साहित्य ये केवल एक ही अंग है, मतलब एक ही कला है, साहित्य बोले तो लिखना एक कला है, तो बाकी जो 64 कला है उसके तरफ भी हमने गौर करना चाहिए। तो इसलिए मैं तो धन्यवाद दूंगा कि आज जो हमारे नए अध्यक्ष का चयन हुआ, जो कि एक आर्किटेक्चर है, मतलब वो बिल्डिंग कंस्ट्रक्शन में है, तो इस तरह से बिल्डिंग कंस्ट्रक्शन करना भी एक कला है, शिल्पकला भी कला है, पेंटिंग करना बाद में फोटोग्राफी ये सब कला ही है। तो और ये इन कला का जो है हम पूरी दुनिया जो है, दुनिया जो आज जात धर्म मजहब पे जो बांटी जा रही है उसको एक करने के लिए और सबके लिए एक सुंदर दुनिया बनाने के लिए हमको ये बेहद जरूरी है कि हम इकट्ठा आए। और दूसरी बात, यहाँ पे हर बार जिक्र किया गया कि भाई मुस्लिम होने के बावजूद मराठी बोलते हैं, मराठी बोलते हैं, तो मेरा तो यही कहना है, मेरा ताल्लुक जैसे सीपीआई डेरा से हुए मंडाले से हो, हमारे मामू का गांव बहरानपुर है, इसलिए मेरी जो जवान है मैं कहूँगा मादरी जवान है, मेरी उर्दू है, इसलिए मैं यहाँ पे अभी उर्दू में बात कर रहा हूँ और आपको कोई ऑब्जेक्शन नहीं है उसका भी। तो यही हमारी गंगा जमनी तहजीब की यह मिसाल है कि प्रशांत उन्होंने उर्दू में बात कर रहा है और हमारे यहाँ पे बैठे हुए जो माइंड है वो मराठी में बात कर रहे हैं। क्यों ना हो, क्योंकि इनका जो 7-12 है, तो मोहसिन भाई का 7-12 लातूर का है, अब्दुल भाई का उस्मानाबाद का है, तो जैसे हमारे नौशाद भाई उमर खेड़ का 7-12 है, किसी का 16 का होगा, तो 7-12 तो महाराष्ट्र का ही है, महाराष्ट्र की भाषा मराठी है, तो हमारे जो मातृभाषा मराठी में बोल रहे हैं क्या बड़ी बात है, कुछ भी बड़ी बात नहीं है। और दूसरी बात मैं ये भी कहूँगा कि उर्दू जो जवान है ये मेरे को सबसे ज़्यादा पसंद है, और इस्लामिक तहजीब भी मुझे सबसे ज़्यादा पसंद है, क्योंकि इस्लामिक तहजीब में कैसे बोला जाता है कि वो आपके आशियाने में आप हमको कब बुला रहे हो, ऐसा बोलते हैं, और जब किसी को बुलाने नहीं रहा तो हमारे गरीब खाने में आप कब तशरीफ ला रहे हो, इस तरह से ये होता है। पहले आप जो है वो केवल लखनऊ में नहीं, तो पूरे जहाँ जहाँ उर्दू है वहाँ पे ये होता है, तो पहले आप और मैं जिया हूँ इस्लामिक तहजीब में, क्योंकि जमात इस्लामी से भी मेरा अच्छा ताल्लुक रहा, तो डॉक्टर सैयद अभी पारकर हो, वाजिद अली खान साहब हो, मीना शेख साहब हो, तो इनके साथ में जो घूमा तो पानी पीते हुए भी पहले वो पानी की जो ऑफर है वो हमको करेंगे कि पानी पीते तो साथ में चलते थे। तो ये जो इस्लामिक तहजीब है, तो ये जो कल मुद्दा उठाया गया, जो हमारे जो लीजेंड है
तो मैं तो कहूंगा कि लीजेंड यदि गए तो हम देखें 1857 में अजर मुल्ला खां हो, बहादुर शाह जफर हो, उनके बच्चों ने जो शहादत दी और मौलाना ने 55,000 मौलाना ने भी जो शहादत दी थी, तो ये इसकी मिसाल कहीं भी मिलेंगी। लेकिन आज जो आगे पहले कतार में खड़े हैं जिन्होंने सत्ता ली है, तो उनका काउंटर करने के लिए हमें बंधुत्व सम्मेलन जो है, जैसे मैं कहूंगा बंधु भगिनी सम्मेलन भी हम उसको कह सकते, तो मुस्लिम मराठी साहित्य सम्मेलन संस्कृति मंडल की तरफ से हमें ऐसे बंधुत्व सम्मेलन भाईचारा जिससे बड़े ऐसे आने वाले कल में लेना चाहिए। और दूसरी बात मैं ये भी कहूंगा कि लातूर में जो सम्मेलन होने जा रहा है वो होने के बाद 3 महीने के बाद मैं भी गुजरा में 2 दिवसीय 3 दिवसीय आप जो कहेंगे वैसा सम्मेलन हम लेंगे, क्योंकि मैंने विद्रोही के सम्मेलन इसके पहले लिए हुए हैं वहाँ पे, उसी तरह से सत्यशोधक से भी मैं जुड़ा हूँ और आदिवासी एकता परिषद और घुमंतु का जो है घुमंतु विमंतु मोर्चा उसमें भी मैं काम करता हूँ। तो ये जो है ये हमको सभी जो फोर्सेस है उनको एक साथ लेना जरूरी है। अभी मैं आह्वान ये भी करूँगा कि इक्ता का सम्मेलन, इक्ता के जो चित्र हुआ तो सबसे पहले ये जो है सांस्कृतिक प्रतिरोध जैसे अजीत तंगवीर हो, ये इन लोगों ने जो किया था, जावेद अख्तर साहब से लेके सभी जो बड़े बड़े आर्टिस्ट थे जिसमें वो शामिल है वो भी रहते हैं वहाँ पे, शबाना आदमी भी रहती है, जावेद अख्तर साहब भी वहाँ रहेंगे। तो आपको मैं कहूँगा कि आप 17-18-19 को डाल्टनगंज झारखंड में आपका आना बहुत जरूरी है, क्योंकि आपको वहाँ पे बड़े बड़े जो फिल्म मेकर है वो भी मिलेंगे। असलम भाई आपके लिए सबसे ज़्यादा जरूरी है, असलम भाई ने इक्ता की बात कही थी। तो ये जो है हमको अभी एक, क्योंकि हमने क्या देखा है अभी एक प्रकार का सांस्कृतिक दहशतवाद भी अभी बना है। मैंने यहां तक देखा पिछले दिनों में ये प्रगतिशील लेखक संघ के अध्यक्ष उन्होंने अंडा को साठे का सम्मेलन हो रहा है, लेकिन उनको पत्रिका में उनका नाम है नहीं, बारी का है लेकिन स्टेज पे कहीं नहीं थे ना, उनको तकरीर करने का मौका मिला। लेकिन यहाँ पे मैं फिर से आपको धन्यवाद दूंगा कि मेरा पत्रिका में नाम नहीं था, लेकिन फिर भी अनुभव कथन कहने के लिए क्यों ना हो, मुझे आपने मौका दिया कम से कम, क्योंकि आज संस्कृति दहशतवाद से हम सबसे ज्यादा परेशान है। लोग क्या, यानी हर जगह पे ऐसे चमको लोग है, उनको माइंड देगा कि वो बिल्कुल ऐसे बावले हो जाते हैं, और वो क्या फिर संचलन भी वही करता है, वही करता है, ये गाने उसकी घरवाली गाती है, इस तरह से ये प्रोग्राम होता है। मतलब तो ये बात को आपने बिल्कुल ये कर दिया, और यहाँ पे जो वास्तव में तो अच्छे लोग हैं इन्हीं को बुलाया गया, और ये मैं कहूँगा कि ये बहुत बड़ा शानदार बड़ा प्रोग्राम अच्छा रहा, और लोग कम थे लेकिन मैं कहूँगा सोशल मीडिया जिसने इजिप्ट में क्रांति किया वो सोशल मीडिया के 4-4, 5-5 चैनल वाले यहाँ पे थे और वो दुनिया घूमने वाले थे। अपनी जो बात है वो अभी हजारों लाखों लोगों तक पहुंचने वाली है और पहुंच चुकी है। तो आखिर यही कहूंगा मैं कि जिंदा रहना है तो हालात से डरना कैसा, जिंदा रहना है तो हालात से डरना कैसा, और जंग लाजिम हो तो लश्कर नहीं देखे जाते। तो हमको तो डरना ही नहीं है, और हमको हमारे में तो 313 का जो जज्बा है जुनू है वो हमारे में है ही। तो हम आगे आने वाले कल में जो हमारे लीजेंड है उनको हम आगे लाएंगे, उनमें हम असलम भाई और हम मिलकर शॉर्ट फिल्म और पटना टीवी बनाएंगे, और उसके बाद में छोटी छोटी किताबें भी हम निकालेंगे। साथ ही मैं आपको एक और नंबर नियोजन करूंगा कि आदिवासी और घुमंतु की भी स्थिति वो भी बहुत मजलूम है, क्योंकि बंदर से भी ज्यादा यानी खतरनाक स्थिति फांसीवादी समाज की है। जैसे कि कौन कौन हो गया तो कहीं पे भी जो पढ़ा लिखा जो मुसलमान का बच्चा उसको उठाया जाता है, उसी तरह कहीं पे भी चोरी हो गई तो आज भी जो फांसीवादी समाज का बच्चा है या फिर वो जो मदारी है या लड़ या छारा जाति का है उसको उठाया जाता है। तो इन मजलूमों को मदद करने के लिए, क्योंकि इस्लाम भी मजलूमों की दावत देने को कहता है, तो मैं कहूँगा कि आप भी आदिवासी और जो घुमंतु है उनके लिए हमारे साथ में आए, हम सब मिल के एक साथ लड़ेंगे और जीतेंगे। धन्यवाद। बढ़िया, बहुत बढ़िया, बहुत अच्छे। सोरोने सर, आपण हातामध्ये कॅमेरा घेऊन आमच्या रांगणे करताय काय असंच वाटायला लागलं, कारण हे मी तुमचं पहिल्यांदा रूप पाहतोय, दुसरीने पाहिलं असं करायचं परंतु मी पहिल्यांदा पाहतोय। तर यानंतर आदरणीय प्राध्यापक सलमान खानांना विनंती करतो की त्यांनी
आपल्या मनोबल या ठिकाणी उपस्थित आणि आलेल्या तमाम बंधू आणि भगिनींनो अस्सलाम अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू. तीन दिवसीय कार्यशाळा, कार्यशाळेचा जो विषय होता एक चरित्र संवर्धन, आणि हा या विषयामुळं इकबाल सर मी विशेष म्हणजे माझे जे कार्यक्रम सुरू झाले, कारण की तुम्ही जे विषय दिला होता आणि जी कार्यक्रम पत्रिका होती ती अशी वाटली मला की महाराष्ट्रामध्ये या गोष्टीची आज तात्कालीन समाजाला फार आवश्यकता आहे, कारण की आज आपल्या चरित्राचं मलिनीकरण जास्त सुरू आहे. मुस्लिम कॅरेक्टर म्हणा, इस्लाम म्हणा किंवा कोणत्याही गोष्टी, याला कसं निगेटिव्ह वेमध्ये आणण्यात येईल असा प्रयत्न सुरू आहे आणि तो खूप जोमाने सुरू आहे. परंतु तुमचे अशा प्रकारची म्हणजे कार्यशाळा किंवा अशा प्रकारची सभा होत नाही तर ते एक खंत मला व्यक्त झाली होती. त्यानंतर हे जेव्हा कार्यशाळा आणि यांच्यावर चर्चा झाली तर मी अलहमदुल्ला माझा वेळ काढून पुस्तक करून आलो. आता इथं आम्ही बघितलं माझी याच्यामध्ये एक काही एक सूचना सुद्धा आहे की आपल्याजवळ बघा एक व्यक्ती असू द्या किंवा 100 व्यक्ती असू द्या, आपल्या व्यक्तीमुळं आपला कार्यक्रम डिस्टर्ब करण्याची आवश्यकता नाही. मी बघितलं की आपला कार्यक्रम थोडा उशिरा सुरू झाला, हे म्हणजे यानंतर नसायला पाहिजे, कारण की आम्ही खूप वेळ घेऊन येत असतो इथं. आणि इथं जर एखादा व्यक्ती असेल, मी नव्हतो तर तुम्ही तर युट्यूबवर पाहूनच भाषण दिलेलं आहे. म्हणजे मी हे कन्सिडर केलं होतं की युट्यूब म्हणजे आमचे आयोजक त्याचे बघणार आहे मला, तर लोकांची संख्या आपल्यासाठी महत्त्वाची नाही. तुम्ही जे विषय निवडला आणि तुम्ही जे तळमळ करत आहात, तुम्ही ज्यासाठी प्रयत्न करत ते महत्त्वाचं आहे. इथं लोक चांगल्या गोष्टीसाठी खूप कमी येणार, ते विषय वास्तविकता तर संपूर्ण मुस्लिम समाजामध्ये असायला पाहिजे. मराठी भाषेला जे आपण पाहतो एक नकारात्मक दृष्टीने, किंवा मराठी कोणत्या मी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉक्टर आंबेडकर यांच्यावर जेव्हा बोलतो तर काही आपल्या समाजामधून लोकांना असं वाटतं की तुम्ही कशाला बोलता, म्हणजे त्यांच्यामध्ये आत्तासुद्धा ही भावना आहे की आपण यांच्याकडं तेवढं पाहिलं नाही पाहिजे. परंतु जे गुरुकामी लोक आहेत ज्यांना माहिती आहे की या गोष्टी आज आपण केल्या, म्हणजे जे आपल्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन आहे एक दहशतवादी म्हणून किंवा हे परकीय म्हणून, ते आता भाऊ म्हणले की आम्ही परकीय म्हणून, ते चुकीची धारणा आहे. आम्ही मूळ निवासी भारतातले आणि आम्ही समता आणि बंधुता स्वीकारून इस्लाम स्वीकारलेला आहे, आम्ही बाहेरून आलेले नाही. त्याच्यामुळे आपल्या लोकांनी सुद्धा ही संकल्पना स्पष्ट केली पाहिजे की आम्ही इथले मूळ आहोत. दुसरी गोष्ट, सरांनी जे विषय ठेवले त्या विषयामधल्या ज्या गोष्टी होत्या ते नवीन लेखक तयार करण्यासाठी होते. आता इथं 4-5 लोक खूप तयार झाले आहे माशाला महाराष्ट्रामध्ये चर्चेला आहे, परंतु असे 50 आणि 100 पाहिजे आपल्याला, जेणेकरून तळागाळामध्ये जाऊन त्यांनी भाषेद्वारे जे वास्तविकता आहे आणि जे गैरसमज आहे ते दूर केले पाहिजे. तर अलहमदुल्ला चांगल्या प्रकारे मला इथं एक मार्गदर्शन मिळालं. मी सुद्धा स्पर्धा परीक्षेमध्ये काम करतो आणि सरांनी संधी दिली की त्याचं महत्त्व काय आहे या आपल्या मंचाद्वारे ते सांगण्याचा प्रयत्न केला. दुसरी गोष्ट, मराठी जेव्हा लिहितो आपण तर शुद्ध लेखनाच्या खूप चुका होतात आणि खूप साऱ्या लोकांकडून असा प्रश्न होतो की सर आम्हाला लिहायचं आहे, परंतु ते लिहिलं की कोणीतरी म्हणतं की तू हे काय विलायती लिहिली, ते काय उतार लिहिला. तर तुम्हाला माहिती असेल की महात्मा फुले जेव्हा लिहित होते तर त्या काळी बाळशास्त्री जांभेकर किंवा ही खूप मोठी पुरोगामी व्यक्ती होत्या आणि हे लिहिणारे होते, परंतु हे वेळोवेळी त्यांना टीका करायची की हे कोणतं लेखक आहे, हे तर व्याकरणात चुका पाडतो. परंतु त्यांनी त्यांना न मानता त्यांच्या गोष्टीला झुंजारून त्यांनी जे साहित्य निर्मिती केली ती आज सुद्धा आदर्श आपल्याच्या. त्याच्यामुळं व्याकरणाचा चुका असू द्या किंवा काय असू द्या याच्याकडे लक्ष नाही द्यायचं, तर तुमच्या मनामध्ये या त्याला व्यक्त करायचं. आणि आज आपल्या प्लॅटफॉर्म एवढे आहे की त्याला आपण दुरुस्त करून तुमचा जो मेसेज आहे तो आपण पोहोचू शकतो. तर अशा प्रकारे मला हे एक खूप चांगला एक प्रयोग वाटला. सरांनी ते यापूर्वी खूप मोठमोठे संमेलन घेतले, परंतु ही कार्यशाळा एक महत्त्वाची होती. आणि यानंतर सर एक कार्यशाळा अशी सुद्धा घ्या की यामध्ये विद्यार्थी विशेष करून आले पाहिजे आणि त्यांचा आपण इन्शाला कार्यक्रम करू, ते विद्यार्थी शिकले पाहिजे, त्यांच्याकडून लेखक, कवी, पोएट किंवा असले भाऊसारखे असे नाट्य प्रयोग करणारे आले पाहिजे, जेणेकरून आपला जो युवक आहे त्याला सुद्धा साहित्य निर्मितीमध्ये रस निर्माण झाला पाहिजे. तर मला इथं खूप फायदा झाला सरांनी इथं बोलवलं, त्याबद्दल मी इकबाल सर आणि मुस्लिम साहित्य आपलं मंडळ, सांस्कृतिक मंडळ यांचे आभार व्यक्त करतो. आणि नवीन अध्यक्ष मिळाले आणि नवीन सरांनी एक आमच्याकडे प्रोजेक्ट सुद्धा दिला अनुवादाचा, मी इन्शाल्ला अशी प्रार्थना करतो की ते लवकरात लवकर आम्ही पूर्ण करू. धन्यवाद. पूर्वी साहित्यावरती पकड असणारे सनातनी लोकांच्या मनामध्ये अशी धारणा राहायची की जो बंगल्या या अशा प्रकारच्या साहित्यामध्ये बदल झाल्यामुळं आता असं व्हायला लागलं आहे की झोपडीत राहूनच झोपडीचं वर्णन
त्या साहित्यामधून आणि कथेमधून कवितेमधून प्रगत होते. म्हणून एक पायंडा या ठिकाणी एक वेगळा नवीन पडतोय गेल्या जवळपास 35-40 वर्षापासून. म्हणून साहित्याला जी सनातनाची जी काही जोड होती ती आता लयात जात आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये काय चालतं आणि विद्रोहीमध्ये काय चालतं हे त्यामध्ये आमने सामने होणाऱ्या साहित्य संमेलनामध्ये सर्व काही लक्षात. म्हणून यानंतर मी आदरणीय जावेद शेख सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या 3 दिवसाच्या कार्यशाळेच्या विषयीचा अनुभव ते मार्गदर्शन करावं. मित्रांनो, आपण आज इथं मराठी मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळतर्फे आयोजित प्रतिभा वर्धन आणि मराठी साहित्य निर्मिती लेखनामध्ये काय लिहायचं, गझल असू द्या, कविता असू द्या, कादंबरी असू द्या किंवा अजून काही लिहायचं, जे काही लिहायचं त्याच्याबद्दल मार्गदर्शनासाठी डॉक्टर इकबाल मिंद साहेबांचं गीत गर्भाला फारच सुंदर आणि चांगली होती. आणि त्यांनी त्यांचा विचार असा होता की आपण जे सिनियर झाले लोक हे तर काही प्रमाणात मराठीमध्ये व्यक्त होतो, पण नवीन मुलांना या प्रकारामध्ये व्यक्त होण्यासाठी आणि त्यांनी व्यक्त कसं व्हायचं, प्रत्येक माणसाला असं वाटतं मी काहीतरी लिहायला पाहिजे, पण लिहायचं काय, कशाला लिहायचं आणि का लिहायचं, कुठल्या प्रकारचं लिहायचं. आता मी लिहिले काही इन्स्टोनी काही मी कथा जर लिहिली तर मग ती कथा आहे की कादंबरी आहे, मग कोणाला दाखवू, असा जो प्रश्न पडतो ते प्रश्न अशा प्रश्नांचं उत्तर म्हणून त्यांनी हे कार्यशाळा आयोजित केली होती. आणि या कार्यशाळेमध्ये आता 3 दिवसापासून मी सतत आहे, साहेबांच्या आदेशाप्रमाणे मी सतापासून आहे. आमचे विनायकभाई चिकलठाणावरून येत आहेत, विचार सकाळपासून संध्याकाळपर्यंत विनायक चिकलठाणावरून येऊन बसत आणि बाकीचे लोक प्रशांत त्यांचं पाय ॲक्सिडेंट झाल्यानंतर सुद्धा त्यांनी येऊन बसलेले आहेत. तर इथं येऊन यांनी बराच त्रास सहन केला आहे, पण त्यांची फक्त या त्रासामागे एकच उद्देश आहे की कसंही करून समाजामध्ये जागृती निर्माण व्हावी. आणि त्या समाजामध्ये आम्ही महाराष्ट्रात राहतो, आमची मातृभाषा जरी उर्दू असली तरी आमची व्यवहारिक भाषा ही मराठी आहे आणि त्या मराठीमध्ये चांगल्या प्रकारे व्यवस्थितरित्या आम्ही व्यक्त झालं पाहिजे या कारणासाठी हे आयोजित करणार आहोत. आणि याचं मला असं वाटतं की या 3 दिवसामध्ये फार भरपूर चांगलं हे झालेलं आहे. आपले असलम शेख साहेब आहेत आणि आसिफ अन्सारी आहे आणि आरिफ सर आहे, यांनी फार चांगलं प्रकारे गायडन्स केलं, मार्गदर्शन केलं काय कसं व्यक्त व्हायला पाहिजे आणि कसं लिहिलं पाहिजे. डॉक्टर साहेबांनी हे कार्यक्रम आयोजित केला म्हणजे त्याच्यासाठी त्यांचा धन्यवाद आणि आपल्या सर्वांकडून मी त्यांचा धन्यवाद करतो. डॉक्टर साहेबांनी बरेच परिश्रम घेतले, ते आपला दवाखाना करून सुद्धा इथं गावभर धावसपळत इथं येत आहेत आणि 3-3 दिवस ते एवढं धावपळ करत आहेत, त्याच्याबद्दल त्यांचा खास अभिनंदन आणि धन्यवाद. आता एक आपल्याकडे एक प्रपा अशी आहे बघा, एक डेव्हिड जे शॉर्ट्स करून इंग्रजी एक रायटर आहे, तर त्यांनी नेहमीच आहे त्यांनी एक आपल्या लेखमध्ये लिहिलं आहे, ते लिहितात का मनुष्याला नेहमी काय असं माहिती आहे का, प्रत्येक ठिकाणी मी असं केलं, मी तसं केलं, मी तसं केलं. तर एक दोन एक फ्रेंड आहेत म्हणजे एक गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड दोन्ही फ्रेंड आहेत, तर तो जो बॉयफ्रेंड असतो तर त्याच्यासमोर तो गर्लफ्रेंड समोर जाऊन तो स्वतःचे पडाया मारतो, बऱ्याच वेळ चालतात 2 तास तिच्यानंतर शेवटी तो थकला तर तो आता ती बोर होते असं तिला वाटतं, तर मग तो त्याला तिला सांगतो बघा एक काम करते म्हणजे अभि आपण एक काम करते की मी तो बुद्ध से मेरा बोलावले अब तुम्हाला बोलवले मेरे बारे में तुम्हाला काय काय इसमें भी मी असं न होता सर्वांना सोबत घेऊन चालायला पाहिजे आणि सर्वांच्या सोबत राहून आपण एक दुसऱ्यांना समजून घ्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट आम्हाला ज्या समाजासोबत ज्या लोकांच्या सोबत राहायची त्यांची जी भाषा आहे त्या भाषेमध्ये आम्हाला व्यक्त व्हायला पाहिजे, म्हणजे आमचे प्रॉब्लेम्स काय आहेत, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहेत आणि तुम्ही ते प्रॉब्लेम आपल्याच भाषेमध्ये आणि आपल्याच दायऱ्यामध्ये आपल्याच घोळमध्ये जर तुम्ही बोलत असाल तर ते कोणाला समजणार नाही. मला एक वेळेस असा एक्सपिरियन्स आला की इथं लेबर लीडर होते त्यांच्यासोबत मी काही कामानिमित्त गेलो होतो, तर तिथं मी सांगितलं की आता ते लेबर लीडर जे प्रवचन करा जे देत होते किंवा ते बोलत होते ते सर्व फक्त दुसऱ्या बद्दल होते मुस्लिम किंवा इस्लाम अच्याबद्दल ते काही बोलले नाही. प्रोग्राम संपल्यानंतर मी त्यांना एक तर डॉक्टरांना विचारलं मला बाबा तुम्ही इतना इतकी बात करा यार दुसऱ्या ठिकाणी मुसलमानांच्या बारे कुठे बोले तो बोले हम क्यों बोले तुम क्या करे अगर हम मगर के बोलेंगे तो फिर तुम कब कर तुम बोले हमने तुम्हारे प्रॉब्लम सॉल्व बोलना तो सॉल्व करने के लिए हम मगर क्या करते थे ये बोलो बोले हमारे तो इसके लिए हमको मराठी में थोड़ा ज्यादा जरूरी है.
मराठी ही आलीच पाहिजे आणि महाराष्ट्राची भाषा आहे, मराठीमध्ये काही द्वार झालंच पाहिजे. या तीन दिवसाचा फारच चांगला अनुभव आला आणि असे कार्यक्रम वारंवार व्हावेत अशी आमची अपेक्षा आहे. डॉक्टर साहेबांनी याच्यात अजून सुधारणा करून काही अजून चांगले प्रोग्राम द्यावेत आणि त्यांना काय सपोर्ट लागेल त्याच्यासाठी आम्ही सुद्धा मदत करू. फक्त आणि आम्ही फक्त पाठीशी आहो असं असं नाही, त्यांना ते सांगतील त्या कदम कदम मिळा करा आपल्याला एवढं बोलू पास. मुस्लिम मराठी साहित्य संस्कृती मंडळ म्हणजे क्षितिजावरील उगवता सूर्य. वामनदादांनी त्याच्या गीतामधून एक खंत व्यक्त केली होती की भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते तर तलवारीच्या तयाच्या ज्ञानेचं डोकं असते. आणि वामनदादांनी ज्या परिघातून अपेक्षा केली होती त्या परिघातला किनाराच राहणार नाही या पद्धतीचं हे मुस्लिम साहित्य संस्कृती मंडळ आहे. म्हणून सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोरंजन करावं. माझं ते काय माझा विषय असताना म्हणजे भाषेत शैली काय असावी त्या विषयावर माझं मला वाटतं आज जे होतं तर तुमची बाकीच्या भाषेने बाकीच्या गोष्टी बरं ते मंच आम्हाला शेअर करता आलं. भाषण शैली कसे असावे भाषण करणाऱ्यांना जर शिकवायचं असेल तर ते वावगं ठरणार नाही, कारण इथं बोलणारे सगळे पटायचेच होते. नौशाद उस्माननी खूप सुंदर अशी ते मक्कीची वारी त्यांनी दर्शवून दिली आणि विशेष म्हणजे नवीन काहीतरी येणाऱ्या काळामध्ये जो डिजिटल जो दौर आहे जो प्रणाली आहे त्या संदर्भात त्यांचा असला खूप चांगल्या पद्धतीने त्याचं काहीतरी नवीन तिथं पाहायला मिळेल. मी हे शिकावू म्हणूनच आलो होतो. मला असं वाटलं नव्हतं की जो विषय मला दिला होता नुकताच पण गंमत अशी होती की साहित्य चवळीचं